उपस्थिती लावली. या सरकार मध्ये जे काम होईल ते सर्वसामान्यांसाठी आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आहे असे देखील त्यांनी सांगितले. तसेच बिग बॉस फेम दादू यांच्या ऑर्केस्ट्रावर गरबा प्रेमी थिरकताना दिसले. काल पण 12 वाजेपर्यंत होत ना, आज पण 12 आणि उद्या पण 12 वाजेपर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी, भारत माता की जय, श्री राम जय जय श्री राम. मंदिर अयोध्याला जायचं ना आपल्याला, अयोध्या जाणार ना, जनवरी में उद्घाटन आहे ना, मोदी साहब मंदिर बना रहे. तमाम लाखों करोड़ों राम भक्तों की दिल की धड़कन सपना मोदी साहब पूरा कर रहे, इसलिए हम सब लोगों ने उनका धन्यवाद देना चाहिए, अभिनंदन करना चाहिए. बराबर है. सगळीकडे जय श्रीराम के गाने मुंबई पासून सगळीकडे चालू आहे. पण जो असाच होता ना, या वर्षी डबल आहे. गेल्या वर्षी कोविडला आपलं सरकार आल्यानंतर कोविडला पण पळवून टाकलं आपण, आणि म्हणून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला पण वाटत होतं ना की 10 वाजेपर्यंत टाइम कमी पडतो म्हणून. तुमचा आवाज ऐकणारं सरकार आहे ना, मन की बात सुनणेवाली सरकार आहे, आणि म्हणून कालपासून 12 वाजेपर्यंत आपण याला वेळ वाढवून टाकला. आता येणारे सगळे सण असे धुमधडाक्यात करा. गणपती पण जोरात झाला ना, नवरात्र पण जोरात, दसरा पण जोरात, आणि दिवाळी पण जोरात होईल. आपले सण उत्सव परंपरा तुम्ही सगळेजण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता म्हणून, सहभागी होता म्हणून ही परंपरा आपली पुढे चालली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आणि कार्यक्रमाचे आयोजक विजय चौगुले आणि मम्मी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही जसे बघू शकतात की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः आज इथं सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन इथं हजेरी लावली. तसेच तुम्ही बघू शकतात की एवढ्या उत्साहात जे युवक आहेत
ते मुख्यमंत्रीसाठी आवर्जून वाट पाहत होते. मुख्यमंत्री हे युवकांचे मुख्यमंत्री म्हणून मी बोलू शकतात. युवकांचे त्यांना समस्या माहिती, त्यांना माहिती आहे की युवकांना 10 वाजेपर्यंत खूप कमी वेळ भेटतो, म्हणून त्यांनी लास्टचे 3 दिवस हे सलग 3 दिवस 12 वाजेपर्यंत त्यांनी नवरात्रीला DJ साठी परवानगी दिली. तसेच मुख्यमंत्री यांचे खूप खूप आभार. आज तुम्ही इथं बघू शकता, आता वाजलेत 12:30. साहेबच आपले लाडके मुख्यमंत्री आले 12 वाजता, पण तुम्ही इथं लोकांचा उत्साह बघितला. लोक 12 वाजेपर्यंत फक्त साहेबांना बघण्यासाठी इथं थांबलेले. तुम्ही दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळेस पण साहेब आलेले, तेव्हा पण तसाच उत्साह होता आणि तो उत्साह वाढतच चाललेला आहे. आणि जसं साहेबांनी आता शिंदे साहेबांनी असं 12 वाजेपर्यंत केलेलं आहे, ते उद्या पण 12 वाजेपर्यंत आहे. त्यानिमित्ताने उद्या अजूनही गर्दी होणार. लोकांचा उत्साह तुम्ही बघताच आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्तीच लोकांचा उत्साह आहे. कोविड काळानंतर एक काय बोलतात त्याला, आपण बोलतो ना की सण साजरे करायला भेटत नव्हते, तर लोकांनी आज सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून लोकांनी त्यांचाही आनंद व्यक्त केला आहे.